एमएससी ऍग्री झालेल्या अकोल्यातील तरुणानं हजारो रुपयांची बँकेतील ऍग्रीकल्चर ऑफिसरची नोकरी सोडून शेती करायला सुरुवात केली. शेतीतही नोकरी इतकंच उत्पन्न मिळू शकतं असा विश्वास आता अकोल्याच्या मितेश झंवर यांना आहे. झंवर यांनी मिश्र शेती करून लाखो रुपयांचं उत्पन्न देखील मिळवलेलं आहे. ते कसं पाहूया. अकोल्यातील उच्च शिक्षित तरुण मितेश झंवर. झंवर यांनी हजारो रुपयांच्या बँकेतील ऍग्रीकल्चर ऑफिसरच्या नोकरीला लाथ मारून घरची 14 एकर शेती कसायला सुरुवात केली. मितेश यांनी सध्या 2 एकरात मधुमक्काची लागवड केली आहे. एक एकराचे 2 प्लॉट करून 15-15 दिवसाच्या अंतरानं मक्याची पेरणी केली. मक्यासोबतच शेडडीट उभारून शिमला मिरची आणि भरताचं वांग अशा पिकांची लागवड केली आहे. यासोबतच सोयाबीनची लागवड सुद्धा केली आहे. पारंपरिक पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान होतं. त्यात आता पिकांवर आलेले विविध रोग शेतकऱ्याच्या हाती काहीच पडू देत नाहीत. यावर मात करण्यासाठी मितेश यांनी मिश्र शेती करण्याचा निर्णय घेतला. नोकरीमध्ये तुमचं जे ग्राफ राहणार आहे ते स्ट्रेट लाईन राहणार आहे. तुम्हाला ठीक आहे, फिक्स इन्कम राहणार आहे, टेन्शन नसणार आहे. पण इथं शेतीत जर तुम्ही आले किंवा कोणत्याही धंद्यात आले तुम्ही, तर वरी पण जाऊ शकतात, खाली पण येऊ शकतात. दुसरी गोष्ट, तुम्ही ट्रान्सफरेबल जॉब आहे. हे जॉब्स मी जेवढे म्हणजे पाहिलं ते इथं घरी राहून आपण करू शकतो. सोबत शेतीसोबत दुसरा कोणता जर बिझनेस किंवा दुसरे कोणते प्लॅन्स आहे तुमचे, ते पण तुम्ही करू शकतात. तर त्या उद्देशानं मी नोकरी सोडून दिली आणि हे शेती पाहिलं. शेतीत मी मिश्र पीक घेत असतो, भाजीपाला आणि पारंपरिक पिकं दोन्ही घेत असतो. तर हे स्वीट कॉर्न घेतलेलं आहे आणि साधी मिरची आहेत हिरवी, नंतर साधे वांगी आहेत, भरीतचे वांगी आहेत आणि शिमला मिरची आहे. बाकी सोयाबीन आणि तूर हे पण आहे. मक्याचं पीक घेण्यासाठी मितेश यांना एकरी 17,000 एवढा खर्च आलाय. मक्याच्या या पिकात खर्च वजा जाता एकरी 30,000 ते 40,000 रुपयांचं नगदी उत्पन्न मिळणार आहे. प्रत्येकी 20-20 गुंठ्यात लावलेल्या मिरची आणि भरिताच्या वांग्यातून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. 14 एकर शेतीतून खर्च वजा जाता 4 ते 5 लाख रुपये उत्पन्न होण्याचा विश्वास झंवर यांनी व्यक्त केलाय. मक्यामध्ये सरासरी 17,000 रुपये एकरी खर्च आहे आणि हार्वेस्टिंग म्हटलं तर 70 ते 80 रुपये प्रतिकट्टा. त्यात मजुरी आली, ट्रान्सपोर्ट आलं, कमिशन आलं सर्व, हमाली वगैरे. आणि एका एकरात 200 ते 250 कट्टे यायला पाहिजेत आणि सरासरी भाव 300 ते 350 धरा तुम्ही. जर हे बिफोर आलं असतं तर 450 भाव भेटले असते. तर अशा रीतीत सरासरी 30 ते 35 हजार रुपये एकर मक्यात उडतात. चारा वेगळा, यात आपण चाऱ्याचं गणित नाही धरलं. नंतर जे शिमला मिरची आहे माझ्या इथं, त्यात 20 गुंठ्यात 10 टनपर्यंत अपेक्षित आहे. जर चांगलं राहिलं सर्व, म्हणजे व्हायरस वगैरे नाही आलं आणि पीक 8 ते 9 महिने जर चाललं, तर त्या दरम्यान आपल्याला 10 टनपर्यंत अपेक्षित आहे. तसंच वांगीत पण आपल्याला 8 ते 10 टनपर्यंत अपेक्षित आहे. आणि सोयाबीन यावर्षी खूप चांगलं वाटत आहे, तर 8 ते 10 क्विंटल प्रति एकर यायला पाहिजे असं वाटते. मक्यात आपल्याला 30 ते 35 हजार झाले समजा. मिरचीत खर्च भरपूर आहे, तर त्याच्यातही आपल्याला कमीत कमी 2 लाख रुपये 20 गुंठ्यात उरले पाहिजेत. मितेश यांनी नोकरी सोडून शेतीची कास धरली आहे. शेतीलाच उद्योग समजून पारंपरिक पिकांना फाटा देत नवनवे प्रयोग केले. शेतीसोबतच जोडधंदा केला तर चांगलं उत्पन्न मिळू शकतं. नोकरी इतकाच पैसा शेतीतून कमावू शकतो असा विश्वास मितेश यांनी व्यक्त केलाय. तुम्ही जे एक एन्जॉयमेंट असते घरच्यांसोबत सांगा, किंवा दुसरे पण तुमचे जे प्लॅन्स असणार, ड्रीम्स असणार, ते तुम्ही पूर्ण करू शकत नाही. आता राहिली गोष्ट उद्योगाकडे वळायची, तर जर शेतीलाच आपण उद्योग म्हणून समजलं, ही पण एक इंडस्ट्रीज आहे, त
तर याच्यात पण खूप प्रॉफिट आहे. जर नवीन तरुण शेतकरी याच्यात घुसले तर ते नवीन पद्धतीनं पीक घ्यायला सुरुवात करणार, तर त्यांना म्हणजे ते मागचे जे आपण ट्रेडिशनल जे घ्यायचो त्यापेक्षा जास्त उत्पन्न भेटू शकते. आणि सोबत जर त्यांनी जोडधंदा काहीतरी घेतला तर एकदम शेतीवर डिपेंडंट नसून, म्हणजे जे इनसिक्युरिटी जे वाटते क्लायमेटमुळे मार्केटमुळे ते पण तसं त्यांना वाटणार नाही. शेती हा शाश्वत धंदा आहे. शेती करताना संकट येतात, पण या संकटांवर मात केली तर शेती व्यवसायात चांगली प्राप्ती होते. चांगलं नियोजन केल्यास चांगलं उत्पादन आणि उत्पन्न मिळतं. निसर्गासोबतच राहून शेती केली तर या व्यवसायात आनंद आणि समाधानही लाभतं. जयेश गावंडे सहवीरी रिपोर्ट, साम टीव्ही, अकोला.